आई अगं आवरलं का ग तुझं? अगं मी केव्हापासूनची रेडी आहे, तूच ये. अगं कर ना ग लवकर, असं काय करते? अगं 9 ऑफिस तुझं आणि अजून तू इथेच. नाही ग उठता येत लवकर. रात्री लवकर झोपला ना तर सकाळी नीट उठता येत. रात्रभर नुसती फोनवर बोलत असतेस. काय ग काय बोलत असता एवढं दोघ जण रात्रभर? तुला नाही कळणार ग ते. आला फोन, घ्या बोला. हॅलो, हां बोल राहुल. हो हो निघाले ना. हो निघते, चल बाय. अगं धर चहा. अगं चहा मी बाहेर घेईन ग. अगं पण हे पण खाल्लं ना बाहेर. चल बाय. खरोखर ना ही मुलगी म्हणजे ना कमालच करते. माई निघाले ग मी. अगं ए प्रतिभा. काय ग? किती वाजता घरी परत येणार आहेस? अगं लवकर निघाले तर लवकर येईन. हे काय उत्तर झालं? बाय बाय. खरोखरच काय बोलणार आणि काय सांगणार? माई ओ बाय बाय बाय. सांभाळून जा ग बाई. राहुल बोल ना. ऐकतोय मी. ऐकतोयस? अरे मी कुठं काय बोलले? मी काय नाही बोलले अजून. तुला माहित आहे ना अगं तुला भेटायला किती उत्सुक असतो मी. अगं तुला पाहिलं ना की मी आहे ना तुझ्या जवळ. कायम सोबत राहशील ना माझ्या? आय लव्ह यू. अरे असं किती वेळा म्हणणार आहे दिवसातून? स्वप्न माझे हे असे मलाही स्वप्न पडावे. दूर अथांग सागरात घर माझे असा त्याला नसावा ओल्या वाळूचा किनारा. असावा फक्त संत लाटांचा सहारा. दूरवर कुणी कुणीही नसावे फक्त तू, फक्त तू आणि मी असा. कस वाटतंय अनु? छान. आता लवकरच आपल्या घरी एक नवीन पाहुणा येणार आहे. हो डॉक्टर म्हणाले एव्हरीथिंग इज ऑल राईट. काय एव्हरीथिंग इज ऑल राईट? तू टेन्शन नको घेऊ. मी काकांना सांगेन की आपल्यातलं भांडण संपलं. अरे काय चाललंय तुझ? अगं आई ते नंतर बघ, मला तुझ्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचंय. कशाबद्दल? बाबांना सर्व सांगितलंस? हो. मग काय म्हणाले ते? ते कधी कुठे काय म्हणतात? हो पण आपला निर्णय योग्यच होता. हो रे बाबा हो. ते डॉक्टर आपल्या ओळखीचे होते म्हणून ते शक्य झालंय. नाही तर अशी रिस्क घ्यायला कोणी तयार होत नाही माहितीये. आई आपण पुन्हा फोन करून कन्फर्म करूया. कशाला? अरे त्यांनी सांगितलंय ना तुमचा निर्णय झाला की सांगा मला. मग आपला निर्णय केव्हाच झालाय, कशाला पुन्हा पुन्हा रिस्क घेत बसा.
क्वीन असेल तर अबॉर्शन, तर अबॉर्शन, तर अबॉर्शन. आपला निर्णय केव्हा घ्यायचा आहे? क्वीन असेल अबॉर्शन, अबॉर्शन. कशाला पुन्हा पुन्हा रेस घेत बसा, पुन्हा रेस घेत बसा, पुन्हा क्वीन असेल, क्वीन असेल अबॉर्शन, 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 अबॉर्शन. अनु, इतक्या रात्री? माई, अगं किती वेळ झालाय लाईट गेलाय. मेणबत्ती तरी लाव जरा. काळोखात अगदी घुसमटायला झालंय मला. ए, लाईट घालव ना, लाईट घालव. नाही. अरे नाही का म्हणतेस? मुली आता मोठ्या झाल्यात. हा ठीक आहे, आता मला मुलगा हवा, मुलगा. एक मिसकॅरेज, एक अबॉर्शन. अरे आणि आता पुन्हा हे बघ, हे बघ, शेवटचा शेवटचा प्रयत्न. नको. अरे हे बघ, समाज मला हिणवतोय. नाही, ताकद नाही आता माझ्यात. अगं एक चान्स, एक चान्स, फक्त एक चान्स घेऊ आपण, एक चान्स. नाही नाही प्लीज, नाही प्लीज, नाही नाही नाही. माई नको ना जास्त विचार करूस. पुन्हा तेच होणार. निर्णय चुकलाय माझा. तुझ्या निर्णयाला कोण भीक घालणार? अगं त्यांचे विचार, मानसिकता बदलायला हवी. पण सुरुवात तर मी केले. कायद्याच्या चौकटीत राहून सुटणारा प्रश्न नाहीये गहा. आज तू सुटलीस, पण उद्या दुसरीची पाळी असू शकते. जोरदार वाऱ्याने मेणबत्ती विझतच जाणार, आणि नाही विझली तर जबरदस्तीनं विझवली जाणार. काय ग, आज बेलने वाजवलीस ती? घे, अगं मोबाईल वाजतोय, घे तो, घे. अरे बघ, पुन्हा वाजायला लागला. घे आधी तो. I hate you. अगं रडतेस काय अशी? ताई. अगं हो, माई माई, अगं माई शांत शांत. प्रतिभा, अगं राहुल काही बोलला का तुला? राहुल कधी कधी समुद्र ही किती शांत असतो नाही? वादळापूर्वी नेहमीच शांतता असते. वादळ कधी तू अनुभवलेस? काय पाहिलंस रे तू माझ्यात? मला माहित नाही, बट आय लव्ह यू, यू आर माय लाईफ. म्हणजे आत्ताची प्रियसी, लग्नानंतर वाईफ. काय चाललंय काय तुझं? आर यू ओके? हा प्रश्न मला सुद्धा पडलाय. आई, बहीण, बायको, ह्या सगळ्या स्त्रियाच आहेत ना रे. या सगळ्या तुला हव्यात,
आमची नाती सुद्धा सगळी तुला हवी आहेत ना, मग आपल्याला मुलगी का नको म्हणतोस? अगं माझ्या आई वडिलांची इच्छा, आणि दुसरं म्हणजे माझ्या आयुष्यात लहानपणी राहिलेल्या सर्व इच्छा मला त्याच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या. मुलगी करणार नाही असं म्हणतोयस का तू? अगं शेवटी माझं नाव मुलगाच लावणार ना. हेच हेच म्हणते. अरे मग माझ्या नावाचं काय? प्रतिभा. स्त्री सुद्धा एक माणूस आहे रे. हा समुद्र तुला सुसंस्कृत वाटतो ना, विचारानं समृद्ध, खवळून पोटातलं सगळं बाहेर फेकणारा. मग तू सुद्धा सुसंस्कृत हो. तुझा निर्णय जेव्हा बदलशील ना, पण विचारानं, मानसिकतेनं, फक्त तुझाच नाही तुझ्या घरच्यांची सुद्धा मानसिकता जेव्हा बदलेल ना, तेव्हा घरी ये. मी माझा निर्णय बदलेन आणि तुझी वाट पाहीन. प्रत्येकीचा अनुभवच वेगळा. पायात जोडवी, हातात बांगड्या, नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर पुरुषी अहंकाराचं सौभाग्य. मग होतात कविता, कवितांचं गाणं. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए, कि ये बदन, ये निगाह है, मेरी अमानत है, ये ओंट और ये बाहें मेरी अमानत है. स्त्रीच्या शरीराच्या सगळ्या स्पेअर पार्ट्स वर यांचा हक्क. ती गर्भाशयावर सुद्धा. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, कभी कभी हमारे दिल में भी ख्याल आता है.